नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शिवानी पाटील यूथ आय एस मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे डेली आन्सर रायटिंग प्रोग्रॅममधील आज डेट ट्वेंटी फिफ्थ आहे आजचा क्वेश्चन काय आहे तो आपण बघूयात क्वेश्चन स्टार्ट करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या यामुळे आम्ही या रोज नवनवीन जे क्वेश्चन्स अपलोड करत असतो त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला नक्की येईल ओके यू पी एस सी मेन्सच्या दृष्टिकोनातून हा हे हा जो उपक्रम आहे खूप महत्त्वाचा असा उपक्रम तुमच्यासाठी ठरणार आहे तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर बघूयात आजचा क्वेश्चन काय आहे डिस्टिंग ऑफ लडाख डिझर्ट्स विथ दॅट ऑफ दर डिझर्ट्स एक्झाम वाय लडाख इज फेवरेट डेस्टिनेशन फॉर टुरिस्ट टू हंड्रेड वर्ड्समध्ये हा क्वेश्चन आपल्याला डिस्कस करायचा आहे यामध्ये तुम्ही पंधरा ते वीस मार्क्स आरामात कंडक्ट करू शकता ओके तर याची सुरुवात करताना जर तुम्ही अशा प्रकारे जर काही काय बोलतो आपण मॅप वगैरे काढून किंवा त्याचं जे स्थान वगैरे आहे ते जर तुम्ही दर्शवला तर तुमचं आन्सर जास्त अट्रॅक्टिव्ह होईल आणि तुम्ही त्यामध्ये जास्त मार्क्स कंडक्ट करू शकता ओके तर बघूयात याची सुरुवात आपल्याला कशी करता येईल तर लडाख हे शीत वाळवंट असून ते हिमालय भागात स्थित असून काश्मीरच्या पूर्वेस आहे ओके तर थर वाळवंट हे साधारणतः उष्ण वाळवंट प्रकाशात प्रकारात मोडते ते राजस्थानाच्या पश्चिमेस स्थित आहे तो अरवली पंधरवत आणि कच्छच्या रण्यानी वडले वेढलेला आहे म्हणजे जे, जे काही लडाखचं स्थान आहे ते आपण पहिल्यांदा इथे दर्शवायचं आहे ओके पहिल्या पॅरेग्राफ मध्ये हे आपण दर्शवलेलं आहे त्यानंतर लडाख वाळवंटात सिंधू झर ह्या नद्या बारमाही स्वरूपात वाहतात थर वाळवटातील एकमेव नदी लुनी असून ती प्र पर्जन्यावर अवलंबून असते समुद्राला मिळण्यापूर्वी मोठ्या प्रमाणात तिच्या पाण्याचे बाष्पीभवन देखील होत असते ओके यामध्ये जे, हो जे काही इम्पॉर्टन्स पॉईंट आहेत ज्याचा एक्झामिनल जो असतो त्याचं लक्ष तिथं पटकन केंद्रित होण्यासाठी तुम्ही जे काही महत्त्वाचे कीवर्ड्स आहेत त्यांना अंडरलाईन करून ठेवू शकता ह्या अशा प्रकारे त्यानंतर लडाख आणि थर वाळवंटातील भिन्नता दिवस आणि रात्र यावर अवलंबून असते ओके तर लडाख हे पर्यटकांसाठी सहसा आकर्षण ठरते येथील डोंगर दऱ्यांमधील स्विंग माउंट किर्बिंग सारक्या लडाख वाळवंटाला पर्यटकांसाठी आकर्षण करते ओके त्यानंतरचा पॉइंट असेल की उष्णकटिबंधीय भागातील पर्यटक उन्हाळी हंगामासाठी मोठ्या प्रमाणात लडाख सारख्या थंड ठिकाणाला पसंती देतात पर विविध पर्यटन व्यवसाय कंपन्याही या कालावधीत मोठ्या प्रमाणात जाहिराती करतात त्यामुळे साहजिकच करत पर्यटक तिकडे आकर्षित होतात ओके त्यानंतर ह्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात बौद्ध मठ असल्यामुळे बौद्ध धर्मियांचा मोठ्या प्रमाणात इकडे कल असतो तर, तर त्यामध्ये काही अध्यात्म मार्गदर्शनासाठीही येत असतात ओके तर काश्मीर सारख्या वनस्पती आणि चपला यांसाठी हा प्रदेश मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे तर तिबेटी आणि याक स्टंग यांसारख्या प्राण्यांमुळेही पर्यटक इकडे आकर्षित होतात ओके इतकं आन्सर यासाठी सफिशियंट आहे आन्सरमध्ये जे काही लडाख म्हणजे लडाखकडे पर्यटक जास्त का आकर्षित होतात त्याची आपल्याला कारणं यामध्ये द्यायची होती ती आपण इथं दिलेली आहेत यामध्ये एक कन्क्लुजन पार्ट राहून गेलेला आहे त्यामध्ये ह्या म्हणजे जे काही हे सर्व आपण इथं डिस्क्रिप्टिव्ह लिहिलेलं आहे ते इन शॉर्ट करून तुम्ही त्यामध्ये लिहू शकता नाहीतर इतकं आन्सर देखील याच्यासाठी इनफ आहे ओके तर तुम्हाला लेक्चर कसं वाटलं हे तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि लेक्चर आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुमच्या आणखीन काही सूचना सजेशन्स वगैरे असतील तर त्याही सांगायला विसरू नका आम्ही त्या नक्की पूर्ण करण्याचा प्रयत्न करू करू थँक्स फॉर वॉचिंग